दिंडोरी सध्या पावसाचे दिवस चालू असून रस्त्यावर अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे लहान मोठे अपघातांची मालिका सुरूच होत आहे। वारंवार प्रशासना लक्षात आणून देखील रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रचिती मोहाडी साकोरा रस्त्याकडे बघितल्यावर लक्षात येते। या मार्गे आग्रा महामार्गावर चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी डंपरने मुरुम वाहने सरळ चालू आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात मुरुम भरून या मार्गाने डंपर नेले जातात, त्यामुळे रस्त्याची क्षमता कमी असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। पिंपळगाव बाजारपेठ ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असल्याने या रस्त्याने माल वाहतूक गाड्या नेणे जिगरीचे झाले आहे। या खड्ड्यांमध्ये माल वाहतूक गाड्या पलटी होऊन शेतमालाचे नुकसान देखील होत असताना प्रशासन मात्र याकडे स्पष्टपणे डोळे झाक करीत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। दिंडोरी निफाड तालुक्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता सापुरे ते मोहाडी, परंतु आज जर या रस्त्याची अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे। हा रस्ता या दोन्ही तालुक्यांच्या दृष्टीने आणि बाजारपेठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, परंतु या रस्त्यावर आज अवैध प्रकारची गोंड खनिजाची वाहतूक की जिथं या रस्त्याची कॅपॅसिटीच्या पलीकडे जाऊन त्याची वाहतूक या ठिकाणी होते आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने हा रस्ता त्याची दुरावस्था झालेली आहे। तर माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती की आपण यामध्ये लक्ष घालून जी अवैध वाहतूक चालते त्याच्यावरती कुठंतरी पायबंद घातला पाहिजे आणि हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करून दिला पाहिजे, नाहीतर हे सगळे शेतकरी या परिसरातील शेतकरी या रस्त्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन, कारण हा रस्ता दैनंदिन वापराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि वाईट अवस्था झाल्यामुळे गाडी असतील किंवा शारीरिक व्याधी या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे एका बाजूला कोरोनासारखं संकट आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे शेतकरी सामोरा जातोय आणि त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून शासनाने याकडे लक्ष घालून जी अवैध वाहतूक या रस्त्यावरून होते तर ती वाहतूक खऱ्या अर्थाने रोखवली पाहिजे आणि रस्ता ताबडतोब दुरुस्त करून दिला पाहिजे अशी विनंती मी या निमित्ताने शासनाला किंवा प्रशासनाला या निमित्ताने करतो आणि ताबडतोब यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। की बघा इथले खड्डे बघा आणि इथून तिथून तो साकोरा रोड बघा, प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा अजिबात काही लक्ष दिले जात नाही। ह्या रस्त्याची कॅपॅसिटी आम्हाला माहीत नाही, पण समजा जर 15 टनाची कॅपॅसिटी या रस्त्याची जर असं तर 40-40 टनाच्या हायवे इथून जाता, कोणी पाहत नाही, कोणी खड्डेसुद्धा बुजवत नाही आणि जर असं जर चालत जर राहिलं तर आम्ही हा रस्ताच बंद करून टाकू। नवे हा जर रस्त्याचं वृद्धीकरण जर नाही झालं तर या रस्त्याचं कामसुद्धा करून देणार नाही आम्ही, हेसुद्धा सांगतो आम्ही। त्याच्यामुळं प्रशासनाने याच्याकडे चांगलं जर लक्ष जर नाही दिलं तर आम्ही या रोडचे सगळे लोक आंदोलन करणार आहे किंवा याला उपोषणाला बसणार आहे। इथला शेतकरी किंवा इथले वाहतूकदार सगळे त्रस्त झालेले, याच्यातून मार्ग जर नाही निघाला तर हा रस्ता कायमस्वरूपी आम्ही बंद करण्याच्या विचारात आता सगळेजण मोगाले जाणारे सर्व शेतकरी असतील, खडसुकेना असेल, जानोरी असेल, इकडून जाणारे सगळे असतील, सगळ्यांनी मिळून हा निर्णय आम्ही घेतला आहे। लवकरात लवकर याच्याविषयी जर काही झालं नाही, जाणारे डंपर इथून जाणारे हायवेचे डंपर बंद नाही झाले तर आम्ही लवकरात लवकर या रस्त्याबद्दल आंदोलन करण्याचं निश्चित केलं आहे आणि तो रस्ता आम्ही बंद करून टाकू। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकोळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।